मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000-3,000 रुपये जमा व्हायला लागलेत त्यांना प्रत्येकाला ते पैसे जमा झाल्याचा मेसेज तर आलाच, पण सोबतच तेच पैसे बँकेने कापून घेतल्याचाही मेसेज आलेला आहे. अनेक जणांनी, अनेक महिलांनी आम्हाला कमेंट करून कळवले की आमचे पैसे बँकेत तर आले पण बँकेने कर्ज खाती ते वर्ग करून घेतले, त्यांचे ते पैसे कापून घेतले. मग आता या बहिणींना पुन्हा त्यांचे 3,000 रुपये परत मिळणार का? या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. काय आहेत त्या सूचना? महिलांना त्यांचे पैसे परत मिळणार का? सर्व काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच महिलांचे पैसे हे बँकेत तर जमा झाले पण बँकेने त्यांचं कर्ज हे थकीत असल्याकारणाने आलेले पैसे कापून घेतले. बऱ्याच लोकांचे पैसे मिळूनही त्यांना त्या पैशांचा फायदा झाला नाही. मग अशा प्रकारे जर सरकार पैसे देणार असेल, सरकार मदत करणार असेल आणि ती मदत काही न कळवता, कुठलीही नोटीस न देता, कुठलीही सूचना न देता जर बँक कापून घेणार असेल तर अशा पैशांचा फायदा काय, असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे. त्यामुळेच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत एक स्पष्ट सूचना जाहीर केली आहे. महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना: योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे. याचा अर्थ आता जर बँकेने तुमचे पैसे कापून घेतलेले असतील तर बँकांना सरळ सरळ महिला व बाल विकास विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहे की तुमचं खातं हे गोठवण्यात येणार नाही. गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत, म्हणजेच पहिल्यासारखेच ऑपरेट करता येणार आहे. आणि लाभार्थ्यावर जर कर्ज असेल तर त्या कर्जाचे हप्ते म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यामध्ये वर्ग करता येणार नाही, ते पैसे कापता येणार नाही. त्यामुळे आता महिलांना पैसे मिळणार पण ते कापले जाणार नाही, असे यातून समजत आहे. या स्पष्ट सूचना महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना देण्यात आल्या आहे. जर तुमचेही पैसे कापले गेले असतील तर या निर्णयाबाबत तुम्ही बँकांमध्ये अवश्य कळवू शकता आणि तुमचे पैसे परत कधी मिळणार याचीही चौकशी करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.